भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योजमुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार नमो चषक 2024 नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील अंतिम फेरी सोमवारी कामोठ्यात झाली. या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेज येथे नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम फेरीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत इंडियन क्लासिकल या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक राजश्री रेवणकर, द्वितीय क्रमांक दुर्गा राजेश, तृतीय क्रमांक प्रणिता वाघमारे तर फ्री स्टाईल ग्रुप या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक SS ग्रुप, द्वितीय क्रमांक नवरंग अँड ग्रुप, तृतीय क्रमांक जिनल प्रजापती अँड टीम, फ्री स्टाईल सोलो या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक अश्विन सायर, द्वितीय क्रमांक श्रिया पवळे, तृतीय क्रमांक प्रशांत भालेराव, फ्री ग्रुप या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक केतन अँड ग्रुप, द्वितीय क्रमांक कला दर्पण, द्वितीय क्रमांक मनस्विनी आणि टीम यांनी पटकाविला आहे. यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष राजश्री वावेकर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, खांदा कॉलनी युवा मोर्चा शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, महिला मोर्चा खारघर शहर अध्यक्षा साधना पवार, उत्तर रायगड महिला मोर्चा सरचिटणीस संध्या शारबिंद्रे, कामोठे महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, समाजसेविका हरजिंदर कौर, कामोठे महिला मोर्चा सरचिटणीस स्वाती केंद्रे, उपाध्यक्ष रश्मी भारद्वाज, चिटणीस सुरेखा लांडे, उपाध्यक्ष तृप्ती चौरे, सुशील शर्मा यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नमोचषक या नृत्य स्पर्धा या आपल्या समोर या सर्व आलेल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक हा भरवण्यात आलेला आहे. सर्व ठिकाणी नमोचषक स्पर्धा ही भरवण्यात आलेली आहे. ह्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ही नमोचषक स्पर्धा व्हावी अशा प्रकारची सूचना माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी केली होती. त्याच्यानुसार होत आहे. माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारताला ज्या उंचीला नेऊन ठेवलेला आहे, जे भारताची जबरदस्त प्रगती झालेली आहे, ही प्रगती ही रोडच्या माध्यमातून असेल, ही प्रगती ही मग संत पुलाच्या माध्यमातून असेल, ही प्रगती ही विमानतळाच्या माध्यमातून असेल, ही प्रगती ही शिक्षणाच्या माध्यमातून असेल, ही प्रगती ही फायनान्शियल गोष्टींच्या माध्यमातून असेल, किंवा ही प्रगती ही आध्यात्मिक स्वरूपाची असेल, सर्व गोष्टींमध्ये भारत हा प्रगती करताना दिसतो आहे. आणि भारत भारताच्या बरोबर संबंध ठेवण्यासाठी सर्व देश आज सांगता या इथे प्रयत्न करताना आपल्या सर्वांना दिसत आहे. मग ते अमेरिका असेल नाही तर रशिया असेल, इंग्लंड असेल नाही तर फ्रान्स असेल, जपान असेल नाही तर जर्मनी असेल, आज सर्व देश या इथं प्रगती करताना या इथं भारताबरोबर इथं मैत्री करायला बघतायत. अशा स्वरूपाचं एवढं मोठं असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्याला इथे सांगता इथे आदरांजली देण्यासाठी यांच्या कार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी यासाठी या नमोचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्या नमोचषकाच्या अंतर्गत पनवेल विधानसभेमध्ये आतापर्यंत झालेल्या ज्या स्पर्धा होत्या, सायक्लोथॉन स्पर्धा खारघरमध्ये झाली, त्याच्यामध्ये 900 पेक्षा जास्त सायकलींनी भाग घेतलेला होता. मॅरेथॉन स्पर्धा झाली, त्यामध्ये 21,500 इतर स्पर्धकांनी हा भाग घेतलेला होता. त्याचबरोबर कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, खो खो स्पर्धा, रस्सी खेच अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा असतील ज्याच्यामध्ये नेहमीच 1,000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेमध्ये 43,000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विविध स्पर्धा विविध शाळांमध्ये झाली, किमान 20-25 पेक्षा जास्त शाळांमध्ये नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा झाली आणि तेवढ्या शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा सुद्धा झाली. त्या सोबतीने नृत्य स्पर्धा, अजून गायन स्पर्धा आणि
अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा या इथे घेतलेल्या आहेत. हे सर्व याच्यासाठी की जेणेकरून तरुणांना एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा देता यावा. सर्व तरुणांमध्ये एक जबरदस्त अशी एनर्जी असते, जबरदस्त ऊर्जा असते, आणि जर संपत्ती ऊर्जा ही योग्य मार्गाने योग्य ठिकाणी जर ती स्वतः समोर आली तर नक्कीच त्याचा फायदा हा त्यांना स्वतःला आपल्या सर्वांना होतो. आणि ती जर चुकीच्या प्रकारे पुढे आली तर मग तालिबान घडतो आणि त्याच प्रकारे तो जैश ए मुजाहिदीन आणि हे सर्व अतिरेकी हे त्याच्यातून घडतात. म्हणून आपल्यातली ऊर्जा, आपल्यातली एनर्जी हे योग्य ठिकाणी खर्च होणं, चांगल्या प्रकारे व्यक्त होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच नवचषकाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे.